राज्यात सध्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असतानाच पुण्यासारख्या सुसंस्कृत जिल्ह्यातील पेरणे येथे गुंगीचे औषध देऊन जादूटोण्याचा वापर करत महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पुणे नगर महामार्गालगत असलेला पेरणे फाटा येथील एका 30 वर्षीय महिलेच्या पतीने घेतलेले उसने पैसे आणि त्या पैशातील व्यवहारातून महिलेशी ओळख निर्माण करत जादूटोण्याचा वापर करून गुंगीचे औषध देऊन महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार करून महिलेला मारहाण करत महिलेचा गर्भपात केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून पीडित महिलेच्या पतीने राहुल वाळके याच्याकडून पैसे घेतले होते. याचाच गैरफायदा घेत आरोपीने हे दृकृत्य केलं आहे. फाटा इथे राहणारा राहुल संजय वाळके या माणसाने वारंवार माझ्यावर अत्याचार करून माझं शोषण केलं. त्याचप्रकारे त्याचे काही गोष्टी अशा उघडकीस आल्या की ते जादूटोणा, भानामती, मांडू तस्करी, लग्नपूजा आणि विधवा किंवा कुमारिकांवरती पैशाचा पाऊस पाडणे या गोष्टीसुद्धा तो करत आहे. ह्या गोष्टी मला ज्यावेळेस कळाल्या त्यावेळेस मी चौकशी धाव घेतली पण तिथला मला काही सपोर्ट मिळाला नसून मी अंधश्रद्धा निर्मूलनवाल्या लोकांशी कॉन्टॅक्ट केला आणि आता माझी तक्रार दिलेली आहे. पीडित महिलेला वेळोवेळी मारहाण करत आरोपीने महिलेकडे पैशासाठी देखील मारहाण केली. तर केसनंद येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये पीडित महिलेचा पती खोट्या सह्या व कागदपत्रासह गर्भपात केल्याचा आरोप पीडित महिला करत आहे. फाटा इथे राहणारा राहुल संजय वाळके या माणसाने वारंवार माझ्यावर अत्याचार करून माझं शोषण केलं. त्याचप्रकारे त्याचे काही गोष्टी अशा उघडकीस आल्या की ते जादूटोणा, भानामती, मांडू तस्करी, लग्नपूजा आणि विधवा किंवा कुमारिकांवरती पैशाचा पाऊस पाडणे या गोष्टीसुद्धा तो करत आहे. ह्या गोष्टी मला ज्यावेळेस कळाल्या त्यावेळेस मी चौकशी धाव घेतली पण तिथला मला काही सपोर्ट मिळाला नसून मी अंधश्रद्धा निर्मूलनवाल्या लोकांशी कॉन्टॅक्ट केला आणि आता माझी तक्रार दिलेली आहे. नाही का पैशाचा पाऊस यासाठी माझं वारंवार माझं सोनंसुद्धा त्यांनी घाण ठेवलेलं आहे. या गोष्टींसाठी माझ्याकडे पैसे मागणं, वारंवार मला पैसे दे म्हणणं. पूजा कुठे झाली? पूजा माने वस्तीवरती झाली होती एकदा पेरणे फाट्याला. तिथून पुढे तर माहीत नाही कारण ते कंटिन्यू फिरतीवरच असतो आणि त्याच्याबरोबर भरपूर जण आहे. त्यांची 15 ते 20 जणांची टोळी आहे. केसनंद फाट्यावरती जयश्री हॉस्पिटल केशनंद गावामध्ये जयश्री हॉस्पिटल तिथे माझं त्यांनी ॲबॉर्शन केलेलं आहे आणि तिथे अनेक महिलांचंही त्यांनी ॲबॉर्शन केलेलं आहे त्या गावामध्ये. काही सहकार्य मिळालं नाही. रात्री बेरात्री 2-2 वाजेपर्यंत मी चौकीच्या बाहेर उभे होते. त्यांच्याकडनं तुम्हाला दमदाटी होते? दमदाटी होते, शिविकाळी होते. एक माझ्या घराच्या खिडक्यात सोडण्यात आला, माझ्यावर जीवघेणा हल्ला सुद्धा करण्यात आला. त्याचा संपूर्ण परिवार ह्याच्यात समावेश आहे. या गोष्टी त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट आहे त्याला. तर या प्रकरणी वेळोवेळी पोलिसांकडे तक्रार करूनही लोणीकंद पोलिसांकडून मदत न झाल्याचा आरोपही पीडिता करत आहे. केसनंद फाट्यावरती जयश्री हॉस्पिटल केशनंद गावामध्ये जयश्री हॉस्पिटल तिथे माझं त्यांनी ॲबॉर्शन केलेलं आहे आणि तिथे अनेक महिलांचंही त्यांनी ॲबॉर्शन केलेलं आहे त्या गावामध्ये. या सर्व प्रकारानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी पीडित महिलेची भेट घेऊन जादूटोणासारख्या अघोरी कृत्याचा वापर करून जर कोणी महिलांचे शोषण करत असेल तर ही दुर्दैवी बाब आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणीही अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. कारण वारंवार हिने तक्रार केली होती पण पोलिसांनी ती गंभीर दखल करून घेतली नव्हती. परंतु आज ती पुढे येऊन लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. परंतु अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून पाहिलं तर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल करणं गरजेचं होतं. परंतु सामान्य कलम लावून लोणीकंद पोलीस स्टेशननी हा गुन्हा दाखल केलेला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून ही मागणी असेल की याच्यावरती जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे आणि अशा अनेक व्यक्तींचे शोषण झालेले असेल त्या व्यक्तींना पुढे येण्याचंही या लोकांनी पोलिसांनी आवाहन करणं फार गरजेचं आहे आणि त्वरित कारवाई करणं गरजेचं आहे. तर या प्रकरणी चौकशी सुरू असून या आरोपीने यापूर्वी दुष्कृत्य केले आहे का याचा ही तपास पोलीस आता करत आहेत. या महिलेने कोणत्याही हॉस्पिटलमध्ये गर्भपात केला आहे याचा तपास सध्या पोलीस करत असल्याचे पोलीस उपनिरीक्षक अधीक्षक सई भोरे यांनी सांगितलंय. यामध्ये लोणीकंदला गुन्हा दाखल आहे 376 जादूटोणा विरोधी कायद्याचं कलम 3-2 ह्याप्रमाणे. त्याचा तपास PI मानकर आता सध्या करत आहेत. ह्या आरोपीचे गेल्या वर्षीचे पूर्ण ॲक्टिव्हिटीज, त्याचे वेअरअबाउट्स, त्याचे फोन रेकॉर्ड्स ह्याचे तपास आम्ही आत्ता करत आहोत.
दुसरी गोष्ट, त्यासारखेच गुन्हे त्याने यापूर्वी केले आहेत का त्याच्याबाबतही माहिती घेत आहोत. ह्याच्यामध्ये त्याला अटकपूर्व जामीन अंतरिम मिळालेला आहे, रेग्युलर जामीन नाही आहे. आणि तो जो जामीन आहे त्या न्यायालयाने मंजूर केला आहे. त्यामध्ये जो आयोचा जे से मागायचा असतो तशा सेसाठी आम्हाला विचारलं गेलं नव्हतं. त्यामुळं म्हणजे जामीन मंजूर होण्यापूर्वी आम्हाला त्याची कल्पना असते तर आपण त्याला विरोध करू शकलो असतो, पण तसं न होता तात्पुरता जामीन जो असतो तो मंजूर झालेला आहे. तो जामीन रेग्युलराइज होण्यापूर्वी आपण त्याला विरोध करत आहोत. त्या महिलेकडं आम्ही चौकशी करत आहोत, त्या कुठल्या हॉस्पिटलला किंवा कुठल्या डॉक्टरकडे गेल्या होत्या त्याची माहिती घेऊन आम्ही आता त्या हॉस्पिटलला भेट देऊन त्यांचे जे रेकॉर्ड्स आहेत ते चेक करून त्याप्रमाणे कारवाई करत आहोत. विशेष म्हणजे एवढा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असताना देखील आरोपीला जामीन मंजूर झाला हेही विचार करायला लावणारे आहे. देश तंत्रज्ञानाच्या युगाकडे जाऊन विकासाच्या दृष्टीने वाटचाल करत असताना आजही जादूटोणासारखा अघोरी कृत्याचा वापर करून महिलेचे शोषण जर कोण करत असेल तर ही अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी बाब असून अशा आरोपींवर पोलिसांकडून कठोरात कठोर कारवाई करणे गरजेचे असणार आहे.